अण्णा हजारे संदर्भात नाना पटोलेंनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित. अण्णा हजारे यांना आम्ही महात्मा गांधींचे स्वरूप समजत होतो, ते आम्हाला पितृतुल्य आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेमुळे जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या काळात अण्णा हजारे आंदोलन करत असताना सर्वजण त्यांना 4 वेळा भेटायला जायचे, मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांच्यासोबत कोणीच राहिले नाही, त्यामुळे ते आता कोणासाठी काम करतायत हे जनतेच्या लक्षात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विविध समस्या आहेत, परंतु यावर अण्णा हजारे एकही शब्द काढायला तयार नाहीत. अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अण्णा हजारे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी तुटला असं वाटतं. आता कसं आहे, महात्मा गांधी इंग्रजाविरोधातही लढलेत आणि देशामध्ये जेव्हा लोकशाहीने सरकार आली तर त्यांच्या विरोधातही जे चूक करत होते तर त्याला तिथंच सबक देण्याचं काम महात्मा गांधी करायचे. त्याच्यामुळे हा महात्मा गांधीचं स्वरूप होतं. पण आपण पाहतोय की महात्मा गांधी म्हणजे आता अण्णा हजारे साहेब कोणासाठी काम करतात हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे महात्मा गांधीची तुलना आम्ही करत होतो त्यांची, पण ते आहेत की नाही आता जनतेला माहीत आहे. ते पितृतुल्य आहे, त्यांना आम्ही महात्मा गांधीचं स्वरूप समजत होतो. पण आता आपलं व्यक्तिमत्व कसं ठेवायचं नाही ठेवायचं सगळ्यांचा प्रश्न आहे. आता पितृतुल्य मंडळीच्याबद्दल काय बोलावं हा माझा प्रश्न आहे. कारण की काँग्रेसची संस्कृती ही आहे की सन्मान सगळ्यांचा केला पाहिजे. आणि आपण पाहिलं की अण्णा हजारे साहेब जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळेस काँग्रेस त्यांच्याजवळ 4 वेळ जायचे, त्यांना विचारायचे आणि देशातले प्रमुख नेते गेले. आता तर अण्णा हजारे साहेबांनी मधल्या काळामध्ये एक आंदोलन दिल्लीत केलं होतं तर त्यांच्यासोबत कोणीच बोलायला तयार नाही. आणि त्यांचं आंदोलन राज्यातला छोटासा नेता गेला आणि त्यांचं आंदोलन समाप्त झालं. हे सांगायचं तात्पर्य असं की अण्णा हजारे साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांनी कसं राहावं कसं वागावं तो त्यांचा प्रश्न आहे. आणि पण जो संशय तुम्ही व्यक्त केला तो आता सगळ्यांच्या मनात संशय यायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे मी काही बोलावं पण लोकांनाच आता ते समजायला लागेल.